नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला इयत्ता 12वीतील आपल्या इंग्रजी विषयातील लेसन 1.2 ऑन सेईंग प्लीज हा शिकवणार आहे। तर या ठिकाणी आपण पहिलं आपले रायटर अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांच्याविषयी थोडी माहिती घेऊन मग आपण आपल्या लेसनकडे वळूया। लेट्स स्टार्ट। अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर वॉज बॉर्न इन 1865 अँड वॉज डायड इन 1946। अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर हे 1865 यांचा जन्म झाला आणि 1946 ते निधन पावले। ही वॉज बॉर्न ॲट चेल्म्सफर्ड इन एसेक्स इन 1865। 1865 त्यांचा एसेक्स या चेल्म्सफर्ड ठिकाणी जन्म झाला। ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर अ जर्नलिस्ट। त्यांनी त्यांचं करिअर जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार म्हणून सुरुवात केली। ॲट द एज ऑफ 37 He was appointed editor of the Daily News London. त्याच्या 37 वर्षी त्यांची नेमणूक संपादक म्हणून डेली न्यूज या वृत्तपत्रात लंडन या ठिकाणी झाली। अंडर द प्सिडोनेम मीन्स पेन नेम ऑफ द प्लफ ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन टू द डेली न्यूज, द मँचेस्टर इव्हनिंग न्यूज एक्सेट्रा। एक चांगला पत्रकार म्हणून त्यांनी डेली न्यूज या वृत्तपत्रात आणि द मँचेस्टर इव्हनिंग न्यूज या वृत्तपत्रामध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलं, म्हणजे त्यांनी काम केलं। पण त्यांनी स्वतःचं नाव न वापरता अल्फा ऑफ द प्लफ या टोपन नावाने त्यांनी सर्व काही काम केलं किंवा त्यांनी लिखाण केलं। हिज एसेज आर युनिफॉर्मली एलिगंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस। त्यांनी जे लिहिलेले निबंध आहेत ते सर्व बहुधा एकसारखेच आहेत, जे एलिगंट आहेत, आकर्षक आहेत, अट्रॅक्टिव्ह आहेत, मोहक आहेत, ग्रेसफुल आनंद देणारे आहेत अँड ह्युमरस म्हणजे विनोदी आहेत। द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फ्युरोज अँड लिव्ज इन द विंड आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग्स। त्यांच्या लिखाणांमधले हे तीन महत्त्वाचे असे त्यांनी लिहिलेले निबंध आहेत की जे आपल्याला आयुष्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करतात। हिज युनिकनेस लाईज इन हिज ॲबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ। त्यांचं सर्वात महत्त्वाचं एकसारखेपणा म्हणजे की त्यांनी बहुतेक लिखाणांमधून आयुष्याचं सत्य काय आहे किंवा मूलभूत आयुष्याची आपली सत्य काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। इन अन इझी अँड अम्युझिंग मॅनर, एकदम सोप्या आणि अम्युझिंग म्हणजे थोडं विनोदात्मक पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। ही रेज द क्वेश्चन ऑफ मॉरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ। त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नैतिकतेचं जे काही महत्त्व आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। नेक्स्ट पॅराग्राफ, इन ऑन सेईंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ। ऑन सेईंग प्लीज या आपल्या लेसनमध्ये त्यांनी पॉईंट्स आउट केलं, त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की गुड मॅनर्सचे व्हॅल्यू काय असतात, म्हणजे आयुष्यामध्ये जर आपण सभ्य वागणूक असेल, आपली चांगला वागणूक असेल, तर त्याचं आपल्या सामाजिक जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे त्यांनी व्हॅल्यू आपल्याला दाखवून दिली। अँड एम्फसाइज म्हणजे टू फोर्स, एखाद्यावर गोष्टीवर जोर देणं। द इम्पॉर्टन्स कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर। आता कर्टसी म्हणजे काय, सभ्यपणा किंवा चांगुलपणा, आणि पोलाइटनेस म्हणजे आपल्या बोलण्यातील विनम्रपणा, की त्यांनी महत्त्व सांगून दिले की आपल्या डेली बिहेवियर दररोजच्या वागण्यामध्ये की आपल्यामध्ये शिष्टाचार आणि आपल्यामध्ये विनम्रता असायला हवी। ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर। त्यांनी दाखवून दिलं की एखाद्याचं स्पीच पोलाइट असेल, विनम्र असेल, चांगलं बोलणं असेल, जर मॅनर स्वीटन असेल म्हणजे चांगलं गोड बोलणं असेल, तर आजूबाजूचं वातावरण जे आहे ते एकदम आनंदी असतं किंवा ते गोड असतं। अँड हाऊ डिस्कर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल ऑर पोल्युटेड। आणि जर तेच वागणं जर असभ्य असेल, डिस्कर्टसी म्हणजे असभ्य किंवा उद्धट वागणूक असेल, इल मॅनर्स वाईट पद्धतीची वर्तणूक असेल, तर ते तिथील वातावरण जे स्पॉइल किंवा पोल्युट करतं म्हणजे दूषित किंवा ते प्रदूषित करतं म्हणजे वातावरण ते खराब करतं। आता आपण ऑन सेईंग प्लीज आपल्या लेसनला सुरुवात करतोय। त्याचा फर्स्ट पॅराग्राफ आपण बघणार आहोत। द यंग लिफ्ट मॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग। एक दिवस सकाळी सिटी ऑफिसमध्ये एका लिफ्ट मॅनने त्या लिफ्टमध्ये चढलेल्या एका प्रवाशाला सकाळी त्याला लिफ्टमधून बाहेर फेकून दिलं। अँड वॉज फाईंड फॉर द ऑफेन्स वॉज अनडाऊटेडली इन द रॉंग। आणि त्या कृत्याबद्दल त्या लिफ्ट मॅनला त्या क्राईम केल्याबद्दल म्हणजे ऑफेन्स केल्याबद्दल त्याला त्याच्यावर गुन्हा झाला आणि त्याच्यासाठी दंड भरावा लागला। नक्कीच अनडाऊटेडली इन द रॉंग म्हणजे या ठिकाणी हे नक्कीच चुकीचं होतं। इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज आणि हे सर्व काही घडलं ते फक्त प्लीज या शब्दामुळे। द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड द टॉप। जो तक्रार करणारा व्यक्ती होता तो जेव्हा लिफ्टमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं टॉप म्हणजे वर चला। द लिफ्ट मॅन मांडेड टॉप प्लीज आणि त्या ठिकाणी लिफ्ट मॅनने सांगितलं की टॉप प्लीज म्हणजे कृपया वर चला असं मला म्हणा। अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्युज्ड आणि हे जे काही तो बोलला लिफ्ट मॅन त्याने कंप्लेन किंवा त्या प्रवाशाने नाकारलं। ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन, त्याने
डायरेक्टली इंस्ट्रक्शन कम्प्लाय करायला नाही सांगितलं, म्हणजे नाकारलं, म्हणजे निग्लेक्ट केलं. बट हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, आणि लगेचच त्या लिफ्टमॅनने त्या पॅसेंजरला तिथून हर्ल केलं, म्हणजे लिफ्टमधून डायरेक्ट बाहेर ढकलून दिलं, फेकून दिलं. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन अ मॅनर टू फार. आता ह्या घडलेल्या घटनेवर भरपूर काही बोलण्यासारखं आहे किंवा भरपूर काही टीका असते. डिस्कर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. डिस्कर्टसिटी इज नॉट अ लीगल ऑफेन्स, म्हणजे असभ्यपणे वागणे किंवा उद्धटपणे वागणे हा काय कायदेशीर गुन्हा नाही आहे. अँड डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. आणि समजा आपण असभ्य वागलो किंवा आपण उद्धट वागलो तर इट डज नॉट अलाव असॉल्ट अँड बॅटरी. आपण कोणावर अटॅक करणं, आपण कोणावर हल्ला करणं किंवा कोणाला मारणं, ओरडणं, और त्यांनी शब्द वापरलेला बॅटरी. बॅटरी म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की आपण दुसऱ्याशी आपण चुकीचं वागू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला कायदाशी परवानगी देत नाही की आपण कोणावरही अटॅक करावं किंवा कोणालाही मारावं किंवा कोणाला काहीतरी ढकलून द्यावं. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्विट मी. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, इट विल परमिट मी टू रिटेलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. आता या ठिकाणी रायटर्स आपल्याला एक उदाहरण देतात, एक एक्झाम्पल देत आहेत की जर इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस, एखाद्या घरफोड्याने किंवा एखादा चोर माझ्या घरामध्ये घुसला अँड आय नॉक हिम डाऊन, मी जर त्याला मारलं, त्याला पाडलं, द लॉ विल ॲक्विट मी, म्हणजे कायदा या ठिकाणी मला करेल निर्दोष सोडेल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, आणि जर मला शारीरिक काही इजा झाली, जखम झाली, इट विल परमिट मी टू रिटेलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स, तर मला कायदा अशी परवानगी देतो की मी जर त्याने माझ्यावर हल्ला चढवला किंवा त्याने मला मारलं तर मी माझ्या स्वतःच्या स्वबचावासाठी मी त्याला करू शकतो, त्याला परत प्रत्युत्तर देऊ शकतो किंवा मी त्याचा बदला घेऊ शकतो. रिझनेबल व्हायलन्स म्हणजे मला तो हक्क आहे की मी त्याच्यावर अटॅक करू शकतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय असेलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट काउंट्स ऑफ द ला. इट डज दिस बिकॉज म्हणजे इट कॅन हॅपन, हे घडू शकतं, कारण बर्गलर किंवा तो असेलंट जो कोणी आहे, हल्लेखोर जो आहे किंवा तो चोर आहे, त्याने बऱ्यापैकी कायद्याचं उल्लंघन केलेलं होतं किंवा त्याने कायदा तोडलेला होता. कमांड्स ऑफ द लॉ, बट नो लिगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. पण अजून असाही एकही कायदा बनलेला नाही की जो तुम्हाला वाईट वागणुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे काही नियम सांगितलेले असतील. म्हणजे असा कोणताच कायदा नाही की आपण जर उल्लंघन केलं, आपण वाईट वागलो, तर त्याविषयी आपल्याला काय होऊ शकते, शिक्षा होऊ शकते. ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट रीड सेल्फ रेकॉग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. आणि जोपर्यंत तुम्ही जे काही केलेलं किंवा तुम्ही वाईट वागला असेल, असभ्य वागला असेल, तो जर गुन्हा सिद्ध होत नाही तर तुम्ही कोणत्याही शिक्षेला या ठिकाणी काय होत नाहीत, पात्र होत नाही, म्हणजे तुमच्यावर कोणत्या प्रकारचा ऑफेन्स गुन्हा कायद्याने लागू करता येत नाही. अँड अवर सिम्पथी विथ द लिफ्ट मॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आता या ठिकाणी रायटर्स परत आपल्याला सांगतात की आपली जी सिम्पथी, आपली जी सहानुभूती आहे ती कोणाशी आहे, लिफ्ट मॅनशी आहे. वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आणि आपण लक्षात ठेवायला पाहिजे की कायदा हा सर्वांसाठी काय असतो, समान असतो. म्हणजे या ठिकाणी लिफ्ट मॅन जसा वागला ते ॲक्च्युली ह्या ठिकाणी काय होतं, चुकीचं होतं, आपण असं म्हणावं लागेल, कारण कायद्याने प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत. इट वुड नेव्हर डू इफ वू वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डू नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर द टून ऑफ देअर स्टोरीज, सॉरी ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्कॉल ऑन देअर फेसेस. या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतायत की किती इट वू नेव्हर डू, आपण असं करू शकत नाहीत का. त्याच्यामागे कारण असं आहे की आपल्याला किती लिबर्टी असली, आपल्याला किती स्वातंत्र्य असलं, वी कॅन नॉट बॉक्स टू पीपल इयर्स. आपण लोकांना बॉक्सच्या म्हणजे कानावर बुक्के, टू बॉक्स म्हणजे काय, एखाद्याला मारणे, एखाद्या बुक्कीने किंवा एखाद्या मुठीने ठोसा मारणे, की आपण त्यांना मारू शकत नाहीत का बरं, बिकॉज वी डिड नॉट देअर बिहेवियर. आपल्याला त्यांचा समजा स्वभाव आवडला नाही, आपल्याला त्यांचा ट्यून ऑफ देअर व्हॉइसेस, आपल्याला त्यांचा आवाज नाही आवडला, ऑर द स्कॉल ऑन देअर फेसेस म्हणजे त्यांचा घमेंडी चेहरा किंवा त्यांनी केलेला विचित्र विचित्र आपल्याला जर आवडला नाही तर आपण त्यांना मारू शकत नाही किंवा त्यांना काही बोलू शकत नाही. ऑर फीस्ट वुड नेव्हर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल. आपली जी काही मूठ आहे, आपला जो काही बुक्का आहे, तो काही शांत राहणार नाही किंवा तो असा बेकार नाही, तो निष्क्रिय नाही. आयडल म्हणजे काय, निष्क्रिय राहणं, म्हणजे आपल्याला जर कोणी मारलं तर दुसरा आपल्याला प्रत्युत्तर देणार. या ठिकाणी नेव्हर बी आयडल म्हणजे काय, की आपण जर आपल्याला कोणी आपल्यावर हल्ला केला तर आपण काही शांत बसणारे नाहीत. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि जर असं होत राहिलं की आपण एकमेकाला मारत राहिलो तर शहरांमध्ये जी काही गटर्स आहेत त्या ठिकाणी पूर्ण रक्ताचे काय होतील, पाठ वाहत राहतील.
नेक्स्ट पैराग्राफ, आई मे बी एज अनसिविल एज आई मे प्लीज एंड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट वॉयलेंट रिटेलिएशन. मी मला पाहिजे तेवढं मी असभ्य किंवा असंस्कृत जरी वागलो तरी कायदा मला हिंसक हल्ल्यापासून वाचवेल किंवा मला कायदा वाचवेल. म्हणजे ठिकाणी त्यांना सांगायचं असं की एखादा व्यक्ती उद्धट किंवा असंस्कृतपणे वागला तरी त्याला कायदा शिक्षा करू शकत नाही. आय मे बी हॉटी ऑर बुरिश अँड देअर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर फेलो. म्हणजे या ठिकाणी असा अर्थ होतो की मी कितीही हॉट असलो, मी कितीही समजा बुरिश असलो, म्हणजे मी घमेंडी असलो, गर्विष्ट असलो, बुरिश म्हणजे उद्धट किंवा असभ्य जरी असलो तरी मला कोणतीही शिक्षा किंवा दंड होणार नाही. हां, फक्त आय विल नॉट गिव्ह अ पेनल्टी, की मला कोणती पेनल्टी द्यायची गरज नाही आहे. बट एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर फेल. पण मला वाईट स्वभावाचा व्यक्ती किंवा मी बॅड मॅनर्स किंवा इल मॅनर्सचा व्यक्ती आहे असा माझ्यावर काय केला जाईल, शिक्कामोर्तब समाजामध्ये केला जाईल. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज प्लीज. कायदा मला कोणत्या प्रकारचं कंपेल करत नाही, कंपेल म्हणजे माझ्यावर सक्ती करत नाही, कंपल्सरी करत नाही की मी कृपया म्हणलंच पाहिजे असं. ऑर टू अटून माय वॉईस टू अदर्स पीपल सेसिबिलिटीज एनी मोर दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टच ऑर डाय माय हेअर ऑर वियर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी इतर माणसांच्या भावनांशी किंवा त्यांच्या संवेदनांशी जुळवूनच घेतलं पाहिजे असं काही मला कायदा काही सांगत नाही. किंवा मी माझ्या ज्या काही आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टच, म्हणजे मी माझ्या मिशा रंगवल्या सॉरी मी माझ्या मिशा काढूनच टाकल्या पाहिजेत किंवा मी माझी केसं रंगवलीच पाहिजेत किंवा माझ्या पाठीवर असणारे केस मी ते सरळ केले पाहिजेत किंवा मी ते काढून टाकले पाहिजेत, अशा प्रकारचं कोणतंही कमेल म्हणजे मला कायदा काय करू शकत नाही, सक्ती करू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कम्पेन्सेशन. ज्याने असा अर्थ होतो की जर मी एखाद्याच्या भावना दुखावल्या किंवा मी एखाद्याला समजा मी त्रास दिला किंवा कोणत्याही प्रकारचं मी समजा त्याला हे केलं तर मला त्यासाठी किंवा माझ्या कोणी भावना दुखावल्या तरी मी मला कोणी त्याची नुकसान भरपाई किंवा मला त्याचा दंड होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो लॅसरेशन म्हणजे काय, एखाद्याला दुखावणे किंवा एखाद्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील आपल्याकडून तर त्यासाठी त्यालाही काही कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई भेटणार नाही किंवा माझं जरी मन खवलं गेलं तर मलाही कोणी काय देणार नाही, मलाही कोणी नुकसान भरपाई देणार नाही. नेक्स्ट पॅराग्राफ, दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजिबल. याचा अर्थ असा नाही की झालेले जे काही डॅमेज आहे, नुकसान आहे, हे खूप कमी किंवा नाममात्र आहे किंवा आपण त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. इट इज प्रोबॅबल दॅट द लिफ्ट मॅन वॉज मोर ॲक्युरेटली हर्ट बाय वॉट ही रिगार्ड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. आता या ठिकाणी आपण अर्थ असं घेऊ शकतो किंवा रायटर असं म्हणण्याचा प्रयत्न करतात की अशी शक्यता आहे या ठिकाणी की जो लिफ्ट मॅन होता तो ॲक्युटली हर्ट, म्हणजे तो एकदम जास्त त्याचं मन हर्ट झालेलं होतं, त्याचं जास्त मन दुखवलेलं होतं. का बरं? बिकॉज वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. त्याला असं वाटत असावं की माझा जो सामाजिक दर्जा आहे किंवा मी जे माझी जी प्रतिष्ठा आहे या प्रतिष्ठेचा काय झालेला आहे, या ठिकाणी अपमान झालेला आहे. दॅन ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ रिड्रेस. मग या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न करतात की बा जर त्या पॅसेंजरने लिफ्टमॅनच्या पायावर लात मारली असती किंवा कायद्याने त्याला शिक्षा झाली असती किंवा नुकसान भरपाई जरी त्याला मिळाली असती असा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. नेक्स्ट, द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे बट द पेन ऑफ अ वाउंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर वॅनिटी मे पॉइजन अ होल डे. आता इथे सिम्पली लेखक सांगण्याचा प्रयत्न करतात की जर एखाद्याने आपल्या पायाच्या खाली लात मारली तर आपण ते लवकर विसरून जाऊ, म्हणजे आपल्याला समजा जखम झाली किंवा काय लागलं थोडंसं तर आपण ते लगेच विसरून जाऊ. बट द पेन ऑफ अ वाउंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर वॅनिटी मे पॉइजन अ होल डे. पण जर कोणी आपल्या मनावर घात केला असेल, आपल्या सेल्फ रिस्पेक्टवर आपल्याला घात केला असेल, स्वाभिमानावर जर आपली जखम झाली असेल तर ती आपण लवकर विसरू शकत नाहीत किंवा आपण ते फार काळ काय करतो लक्षात ठेवतो. और वॅनिटी मे पॉइजन अ होल डे. आणि ती जी काय वॅनिटी आहे, म्हणजे तो जो आपला काय विचार आहे किंवा आपण ते काय आपण पूर्ण दिवस त्याच्यामध्ये काय घालवणार, व्यर्थ घालवणार, म्हणजे तो असलेला विचार आपल्या मनामध्ये काय करत राहील, विष कालवत राहील, या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट, आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्ट मॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वाउंड आउट ऑफ द लिफ्ट ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर अँड व्हिजिटिंग हिज वाईफ
इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आता या ठिकाणी अर्थ असा होतो की आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन, की मी त्या लिफ्टमॅनच्या मनामध्ये काय चालू आहे त्याची मी त्याचा मी विचार करू शकतो, मी कल्पना करू शकतो की त्याने असं का केलं असेल, का बरं त्या पॅसेंजर बाहेर फेकलं असेल. तर त्याच्यामागे ते पुढं असे म्हणतात, डिनाइड द रिलीफ ऑफ थ्रोविंग द ऑथर ऑफ हिज बाउंड आउट ऑफ द लिफ्ट ब्रुडिंग ओव्हर द इन्सर्ट बाय द अवर. या ठिकाणी तो सांगतात की जर त्याने त्या पॅसेंजर लिफ्टमधून बाहेर फेकले नसते तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तो झालेला जो सकाळी अपमान आहे तो फार वेळ तो विचार करत राहिला असता. त्या ठिकाणी ब्रुडिंगचा की तो भरपूर त्याच्यावर त्या इन्सल्ट जी त्याची त्या तासाला झालेली होती तो भरपूर वेळ काय करत बसला असता, विचार करत असला. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आणि संध्याकाळी ज्यावेळेस तो बायकोला भेटला असता संध्याकाळी घरी जाऊन, तर त्याने जो मनात साठवलेला जो काही राग होता किंवा त्याच्या मनामध्ये जेवढी काही चीड होती, जेवढं त्याने त्याच्या मनामध्ये जेवढा अपमान झालेला होता, त्याने सर्व काही तो राग कोणावर काढला असता, त्याच्या बायकोवर काढला असता. अँड ही वॉज ट्राईंग टू रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम, म्हणजे त्याने काय केलं असतं की त्याचं जे काय मानसिक संतुलन आहे ते त्याने स्टेबल करण्याचा प्रयत्न केला असता, म्हणजे मानसिक संतुलन त्याने साधण्याचा काय केला असता प्रयत्न या ठिकाणी केला असता. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. आता या ठिकाणी रायटर्स आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की वाईट गोष्टी आणि गैरवर्तणूक यासारख्या गोष्टींकडे आपलं लक्ष खेचलं जातं, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडतात पण आपलं जास्त लक्ष हे कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स, आपलं जास्त लक्ष कुठं खेचलं जातं की ज्या वाईट गोष्टी घडतात किंवा गैरवर्तणूक ज्या ठिकाणी घडतं त्या ठिकाणी आपलं जास्त लक्ष जातं. वेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट ब्ल्यूड कॅप्टन ॲब्सोल्यूट द लॅटर वेंट आउट अँड ब्ल्यूड हिज मॅन फॅक्ट वेअर अपॉन फॅक्ट वेंट आउट डाऊन स्टेअर्स अँड किक द पेज बॉय. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं की त्यांनी या ठिकाणी अर्थ दिला ब्ल्यूडा तर थ्रेटन, एखाद्याला त्रास देणं, एखाद्याला धमकावून किंवा एखाद्याला थोडं त्रास देऊन त्यांच्याकडून काम करून घेणं. आता व्हॉट दे व्हॉट द रायटर हॅज गिवन युअर रेफरन्स आय विल रीड आउट. या ठिकाणी त्यांनी रेफरन्स दिला, सर अँथनी ॲब्सोल्यूट पेज बॉय दिस अम्युझिंग इन्सिडंट इज डिस्क्राईब्ड इन ॲक्ट नंबर 3 सीन फर्स्ट ऑफ द रायवल्स 1775 अ कॉमेडी बाय श्रीडन. अँथोनी इज कॅप्टन जॅक ॲब्सोल्यूट्स फादर अँड फॅग इज द सन ऑफ सर्वंट. आता या ठिकाणी आपण सिम्पलमध्ये समजून घेऊया की हा एक ड्रामा आहे, या ड्रामामधून आपल्या रायटरने या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की एखाद्याचा अपमान झाल्यानंतर की कशा पद्धतीने तो रिॲक्ट करतो दुसऱ्या व्यक्तींवरती इथे सांगण्याचा प्रयत्न आहे. व्हेन आपण लाईनवर येऊया, व्हेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट ब्ल्यूड कॅप्टन ॲब्सोल्यूट द लॅटर वेंट आउट अँड ब्ल्यूड हिज मॅन. एक दिवस काय झालं, सर अँथोनी ॲब्सोल्यूट यांनी कॅप्टन ॲब्सोल्यूट यांना काय केला, थोडासा त्रास दिला, त्या कर्मचाऱ्याला थोडासा त्रास दिला, त्यांच्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला सहकर्मचाऱ्याला. द लॅटर वेंट आउट, त्याच्यानंतर तो तिथून निघून गेला अँड ब्ल्यूड हिज मॅन फॅट. आणि लगेचच कॅप्टन ॲब्सोल्यूटने त्याच्या हाताखाली काम करणारा जो कर्मचारी होता त्याला सुद्धा त्याने काय केला, त्रास दिला. म्हणजे पहिल्या व्यक्तीने त्रास दिला म्हणून दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला त्रास दिला. देन तो व्यक्ती कोण होता, फॅग. वेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊन स्टेअर्स, नंतर फॅग खाली उतरला अँड किक द पेज बॉय. आणि त्याने जाऊन एक त्याच्या हाताखाली जो काम करणारा पेज बॉय मुलगा आहे त्याला काय केलं, त्याला सुद्धा त्याने लात मारली, म्हणजे त्याने त्याला ओरडला किंवा त्याला लात मारली. प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप द लिफ्टमॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग. आता या ठिकाणी काय घडलं असेल की ज्या व्यक्तीला ने सांगितलं होतं की मला वर घेऊन चल, टॉपला घेऊन चल, तर त्या व्यक्तीला नक्कीच हे माहिती नसेल की सकाळी सकाळी त्याला कोणीतरी गुड मॉर्निंग केलं नसेल म्हणून त्याने फक्त लिफ्टमॅनला टॉप असं म्हटलं, त्याने टॉपलीज हा शब्द वापरला नाही. म्हणून म्हणजे त्याच्या कर्मचाऱ्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नसल्यामुळे तो फक्त टॉप म्हटला असेल, या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो. टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हॅनपेक ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. म्हणजे जो टॉप बोलणारा व्यक्ती आहे त्याचा कर्मचारी त्याला गुड मॉर्निंग बोलला नाही, कारण सकाळी सकाळी काय झालं असेल, जो कर्मचारी आहे त्याच्या बायकोने त्याला नाश्त्याच्या वेळेस त्याला थोडीशी ती बोलली असेल किंवा तिने थोडासा त्याला सतावलं असेल. हॅनपेक म्हणजे या ठिकाणी अर्थ होतो की एखादी स्त्री घरातून ज्यावेळेस व्यक्ती बाहेर पडतो त्यावेळेस त्याला बोलणे, त्याला ओरडणे किंवा त्याला थोडंसं मानसिक त्रास देणे. टू होम द कुक हॅड बीन इन्सोलंट बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर हर बॅक. आता या ठिकाणी वाईफ का बरं तिच्या नवऱ्याला ओरडली असेल, कारण त्याच्या घरात तिच्या कामामध्ये काम करणारा जो कोणी कुक आहे, जो आचारी आहे, त्याने त्याची इन्सुलंट म्हणजे तो तिच्याशी उद्धटपणे वागला असेल, इन्सुलंटपणे तो बोलला असेल. बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर हर बॅक, कारण आचारी का वाईट वागला असेल, कारण तिथे जी काम करणारी जी स्त्री आहे किंवा जी बाई आहे तिने त्याला काय दिलं असेल, आन्सर हर बॅक, म्हणजे तिने त्याला उलटं उत्तर दिलं असेल. आता यासाठी लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स, म्हणजे आपण आपल्या स्वभावामुळे किंवा आपण आपल्या काही वागणुकीमुळे आपण पूर्ण
जे काही जग आहे त्याला आपण पूर्ण दूषित करत असतो, म्हणजे आपण आपल्या वागण्यामुळे किंवा आपल्या याच्यामुळे आपण पूर्ण जगाला काय करतो, असभ्यपणामुळे आपण दूषित करतो. इन्फेक्ट म्हणजे या ठिकाणी संसर्गित करणं किंवा संक्रमित करणं. आणि इल ह्युमर्स म्हणजे काय? बॅड मॅनर्स, बॅड बिहेवियर. आता या ठिकाणी पुढे जाऊया. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉइजन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल क्राईम्स इन द कॅलेंडर. आता या ठिकाणी रायटर्स आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की वर्षभरात कॅलेंडरचे जेवढे दिवस आहेत म्हणजे त्या दिवसांपेक्षा आपण जास्त वाईट बोलून फार मोठे गुण येतो, की जे आपल्या चांगल्या आयुष्यामध्ये विनाकारण काय करत असतात, विष पसरवत असतात, म्हणजे ते पॉइजन स्ट्रीम करत असतात. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाईज गुड नेचर हजबंड, देर आर 100 हू लिव अ लाईफ ऑफ मार्टिरडम अंडर द शॅडो ऑफ अ मोरोस टेम्पर. आता या ठिकाणी अर्थ असा होतो की एखादी समजा स्त्री आहे, एखाद्या बायकोला या ठिकाणी ते परत एक्झाम्पल देतात की एखाद्या बायकोला जर घरामध्ये मारहाण होत असेल किंवा तिला नवऱ्याकडून फार त्रास होत असेल अशी एखादी घटना आपल्याला घडते हे आपल्याला माहिती आहे, ज्याने तिची डोळे पडतात, काळे पडतात. अदरवाईज गुड नेचर हजबंड देर आर 100 हू लिव अ लाईफ ऑफ मार्टिरडम अंडर द शॅडो ऑफ अ मोरोस टेम्पर. पण अशा अनेक स्त्रिया आहेत, म्हणजे घरामध्ये एखाद्या स्त्रीला त्रास होत असेल त्याच्यामुळे तिला मारहाण होत असेल तर त्याच्यामुळे तिचे डोळे काळे पडतात. पण काही ठिकाणी गुड नेचर हजबंड असतात, म्हणजे काही चांगले हजबंडसुद्धा असतात. पण दुसऱ्या ठिकाणी आपण जर विचार केला की अशा काही अनेक शेकडो स्त्रिया आहेत किंवा अनेक त्या ठिकाणी बायका आहेत की ज्या नवऱ्याच्या रागीट किंवा खराब स्वभावामुळे त्यांच्या त्या दुःखामध्ये त्या स्त्रिया एखाद्या शहीदाप्रमाणे दुःखी जीवन जगत असतात. मोरस टेम्पर म्हणजे या ठिकाणी काय की आपण अर्थ घेऊ शकतो की चिंताग्रस्त किंवा दुःखी, म्हणजे ते त्यांच्या नवऱ्याच्या त्रासाला काय झालेले असतात, कंटाळलेले असतात, म्हणजे एवढं त्यांना त्रास होत असतो. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. रायटर या ठिकाणी आपल्याला परत सांगतात की लॉ जो आहे प्रत्येक वेळेस लॉ काय करू शकत नाही, आपल्याला तो वाचवू शकत नाही. म्हणजे आपण आपल्या खाजगी जीवनामध्ये कसे राहावे, कसं वागावं याबाबत कायदा आपलं रक्षण करू शकत नाही किंवा कायदा कोणत्याही प्रकारचा सल्ला आपल्याला देऊ शकत नाही. आता या ठिकाणी गार्डियन म्हणजे काय? प्रोटेक्ट करणं, रक्षण करणं. आणि प्रायव्हेट मॅनर्स म्हणजे काय? आपलं खाजगी आयुष्य, पर्सनल लाईफ आपण या ठिकाणी म्हणू शकतो. नो डिकॉग could cover the vast area of offenses and no court to administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners. Ata ya tikani writers apala sangtahet ki dicolog could cover the vast area. Ata dicolog mhanje kay? की याचा अर्थ द टेन कमांडमेंट्स. आता द टेन कमांडमेंट्स म्हणजे काय की या ठिकाणी येशू ख्रिस्तांनी त्यांच्या बायबलमध्ये अशा 10 आज्ञा घालून दिलेल्या आहेत की माणसाने कसं जगावं, कसं आयुष्यामध्ये राहावं. हे जे डिकोलॉग आहेत हे सुद्धा या गोष्टीला काय करू शकत नाहीत, कंट्रोल करू शकत नाहीत. आणि कोणतेही न्यायालय किंवा कोणतंही कोर्ट आपल्या सामाजिक जीवनातील वर्तन, आपले असलेलं स्पीच म्हणजे आपलं बोलणं असेल, सोशल सिव्हिटीज आपलं वागणं आहे, आपलं बोलणं आहे, किंवा आपल्या भुवयांची होणारी जी काही टिल्ट आहे म्हणजे हालचाल आहे आपण ती कशी करायची, किंवा आपल्या मूड आणि वाईट वागणुकीवर कोणत्याही प्रकारचा कायदा न्यायालय करू शकत नाही, असं या ठिकाणी रायटर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट पॅराग्राफ. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्ट मॅन, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. आता या ठिकाणी एंडोर्सचा अर्थ काय होतो? एंडोर्स म्हणजे मान्य करणे किंवा आपण बांधील असणे. सिम्पथी म्हणजे या ठिकाणी अर्थ आपण घेऊ शकतो सहानुभूती असणे एखाद्याविषयी. आणि वर्डिक्टचा अर्थ होतो जजमेंट, म्हणजे निर्णय किंवा आपण एखादं डिसिजन
सांगू शकतो। आता ह्या लाईनचा अर्थ ॲक्च्युली असा होतो की जरी आपण लिफ्ट म्हणलं कायद्याने दिलेल्या शिक्षेसाठी बांधील असलो, म्हणजे कायद्याने त्याला शिक्षा झालेली असेल होती, तर बहुतेक लोकांची सहानुभूती तरीही कोणासाठी होती, लिफ्टमॅनसाठी होती। या ठिकाणी रायटर आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे या ठिकाणी रायटर्सने हा जो काही सब्जेक्ट आहे परत लिफ्टमॅनकडे काय केलेला आहे, टर्न केलेला आहे। दॅट कम्पेल्स अस टू से प्लीज, असा कोणताही कायदा बनलेला नाही आहे। म्हणजे किती, म्हणजे आता या ठिकाणी रायटर सांगतात की लिफ्टमॅनविषयी आपल्याला सहानुभूती आहे, पण तरी कायदा कायद्यासमोर सगळे समान असल्यामुळे त्याला काय झाली, थोडीशी शिक्षा झाली किंवा त्याला दंड भरावा लागला। आणि जरीही असं असलं तरी असा कोणताही कायदा नाही किंवा असं कोणताही न्यायालय नाही की ज्यांनी कायदा बनवलेला आहे दॅट कम्पेल्स अस टू से प्लीज, की आपल्याला त्यांनी सक्ती केलेली नाही आहे की आपण थँक्यू किंवा आपण प्लीज असं म्हटलंच पाहिजे। आता या ठिकाणी नेक्स्ट लाईनकडे जाऊया। देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेट दॅन एनी लॉ विच एन्जॉइन्स अस टू बी सिव्हिल। आणि या ठिकाणी सांगतात की जुन्या काळापासून असं झालेलं आहे की आपली एक पवित्र संस्कृती आहे किंवा आपण ठरवलेलं आहे की आपण प्रामाणिकपणे लोकांना एखादं काम झाल्यानंतर आपण काय म्हणतो, त्यांना थँक्यू आपलं ते म्हणणं काम आहे, या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न करतात। आता या ठिकाणी कंपेलचा अर्थ असा होतो आग्रह करणं, सक्ती करणं, आणि सोशल प्रॅक्टिस म्हणजे काय की सामाजिक संस्कृती, आपली रूढी परंपरा ट्रेडिशन्स, आणि सॅक्रेडचा अर्थ या ठिकाणी होतो पवित्र, म्हणजे आपल्याला कोणतंही कायदा किंवा कोणताही लॉ आपल्याला सक्ती करत नाही, पण जुन्या काळापासून किंवा प्राचीन काळापासून असं आलेलं आहे की आपण समोरच्याला काय म्हणतो, आपण प्लीज म्हणतो किंवा आपण वेगवेगळे असे शब्द आदरातिथ्य आपण त्यांना शब्द वापरतो। नेक्स्ट लाईन, अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ अ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड अक्नॉलेज अ सर्व्हिस। आणि त्या ठिकाणी ते सांगतात की सिव्हिलिटीचं रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे सभ्यपणाची किंवा संस्काराने जीवनाची आपली जी पहिली गरज आहे ती म्हणजे आपल्याला सेवा मिळाली पाहिजे, आपण ते अक्नॉलेज करतो की आपण ते मान्य करतो। म्हणजे एखाद्याला जर आपण हे केलं तर आपण वी शुड अक्नॉलेज अ सर्व्हिस, आपल्याला मिळाली सर्व्हिस आपण काय केली पाहिजे, ती मान्य केली पाहिजे। प्लीज अँड थँक यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे अवर वेज ॲज अ सोशल बिंग्स। म्हणजे आपण जस्ट थँक्यू किंवा प्लीज हे शब्द वापरतो याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये जे काही झालेला सामाजिक बदल आहे किंवा त्याने जे काही केलेलं काम आहे त्याच्या कामाच्या बदल्यात आपण त्यासाठी ते शब्द काय करतो वापरतो की आपण वापरले पाहिजे। दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ अ लाईफ ऑइल अँड रनिंग स्वीटली। आता या ठिकाणी अर्थ असा होतो की ज्या पद्धतीने आपण प्लीज आणि थँक्यू हे शब्द वापरतो त्याद्वारे आपण सामाजिक बांधिलकी किंवा आपण सामाजिक जे आपले नातेसंबंध आहेत ते आपण जपण्याच्या ठिकाणी काय करतो प्रयत्न करतो। आता या ठिकाणी ते सांगतात की ज्यावेळेस आपण प्लीज आणि थँक्यू या शब्दाच्या उच्चाराने लोकांना बोलतो किंवा आपण त्यांच्यासाठी ते शब्द वापरतो त्यावेळेस आपले जे जीवन आहे त्या जीवनाच्या मशिनीला आपण आपलं ताकद देतो। म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या मशीनला ऑइलची गरज असते त्या पद्धतीने आपल्या वागण्यामध्ये किंवा आपलं जीवन चांगलं व्हावं सुलभतेने चालावं म्हणून आपण त्या जीवनाच्या गाडीला आपण काय करतो तेल किंवा वंगण टाकण्याचा काय करतो प्रयत्न करतो। म्हणजे या ठिकाणी अर्थ असा होतो की एखादी गाडी ही पेट्रोल किंवा डिझेलशिवाय चालू शकत नाही, किंवा आपण जर आपलं आयुष्य जगत असतील, जर आपल्याला आपल्या आयुष्य स्वीटली जगायचं असेल, चांगलं जगायचं असेल, तर आपल्या त्या आयुष्याला आपल्याला काय करावं लागेल, तेल किंवा वंगण घ्यावं लागेल। आता तेल किंवा वंगण म्हणजे या ठिकाणी काय, प्लीज किंवा थँक्यू सारखे शब्द असतील किंवा सॉरी सारखे शब्द वापरून समोरचा व्यक्ती जर आपल्याबरोबर खुश होत असेल तर आपण ते वापरायलाच पाहिजे। दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ फ्रेंडली कॉपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स। आता या ठिकाणी अर्थ होतो की जेव्हा समाजामध्ये आपण एकमेकांना भेटतो किंवा आपण एकमेकांशी संवाद करतो, आपण एकमेकांशी गिव्ह अँड टेक म्हणजे फ्रेंडली कॉपरेशन करतो, म्हणजे आपण एकमेकांशी कॉपरेशन सहकारी असतं, एकमेकांना आपण देतो घेतो, मैत्रीपूर्ण एकमेकांना मदत करतो, आदर देण्याचा प्रयत्न करतो किंवा घेण्याचा प्रयत्न करतो, तर या ठिकाणी आपण वरिष्ठ व्यक्ती म्हणजे जो सुपेरियर आहे तो इन्फेरियरला कमी लेखत नाही किंवा तो कनिष्ठ मानत नाही, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो। इट इज व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विलिंगनेस अँड गुड फिलिंग्स इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट। म्हणजेच एखाद्याचं मन इतकं घाण किंवा वाईट असेल की त्याला आदर देऊन काम करून घ्यायचं असतं। म्हणजे काही अशी व्यक्ती आहे त्या जगामध्ये की जे वल्गर पद्धतीने म्हणजे घाण पद्धतीने किंवा वाईट विचाराने ते एखाद्याला बोलून त्याच्याकडून काम करून घेत असतात, आणि जरी त्याला ती सेवा मिळाली म्हणजे जरी त्याला सर्व्हिस फॉर आस्किंग जर त्याला चांगली जरी त्याच्याकडून सेवा मिळाली तरी तो मनापासून किंवा चांगल्या भावनेतून तो न मिळता रिसेंटमेंट किंवा रागातून आणि नाराजी मिळते। कधी कधी असं होतं की एखादा वरिष्ठ अधिकारी छोट्या अधिकाऱ्याला जबरदस्तीने काम करायला लावतो, भले ते काम तो करत असेल, तो सर्व्हिस देत असेल, पण तो चांगल्या मनाने किंवा चांगल्या विचारानं तो देत नाही। का? कारण त्याच्या ते इच्छेविरुद्ध होत असतं, कारण ती व्यक्ती काम पूर्ण झाल्यानंतर प्लीज किंवा थँक्यू त्या व्यक्तीला बोललेली नसते।
नेक्स्ट पॅराग्राफ. आता या ठिकाणी रायटर आपल्याला त्यांच्या एका रिअल लाईफमध्ये घडलेल्या कंडक्टर विषयीची घटना सांगतात की आता आपण बघूया. आय शूड लाईक टू फ्युचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. आता या ठिकाणी रायटर त्या कंडक्टर विषयी आपल्याला माहिती देतात की तो कंडक्टर जो आहे तो पोलाईट कंडक्टर म्हणजे शांत आहे किंवा तो एक विनम्र आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग, डिस्क्रिमिनेटिंग म्हणजे भेदभाव करणे किंवा एखाद्या गोष्टीला दोष देणे. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डोंट इंटेंड सजेस्ट अ रूक टू कंडक्टर जनरली. त्या ठिकाणी ते सांगतात की मी ह्या उदाहरणामधून सर्वच कंडक्टरना दोष देतो असा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही. आता इंटेंटचा अर्थ या ठिकाणी काय होतो, हेतुकीय उद्देश, आणि रिब्यूकचा अर्थ दोष देणे, आणि सॉरी डिस्क्रिमिनेशनचा अर्थ या ठिकाणी काय होतो, भेदभाव करणे. ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डील ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर. ऑर्डिलचा अर्थ या ठिकाणी काय होतो, डिफिकल्ट ऑर पेनफुल एक्सपिरियन्स, म्हणजे एक वाईट अनुभव आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण बघत असतो आपल्या काय घडतं. आता या ठिकाणी ते म्हणतात की याउलट माझं असं मन आहे, म्हणजे ऑन द कॉन्ट्ररी मला असं वाटतं याच्या उलट, की आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डिल ऑफ अ व्हेरी व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर टू कंडक्टर डू. म्हणजे समाजामध्ये किंवा आपल्या ह्या आयुष्यामध्ये बस कंडक्टरपेक्षाही जास्त काम करणारे, जास्त त्रासाचे काम करणारे लोक ह्या जगामध्ये काय आहेत, काम करतात, किंवा ते त्या पद्धतीने कंडक्टरपेक्षाही जास्त त्यांना त्रास होतो काम करताना. आता या ठिकाणी डिस्पोजचा अर्थ काय होतो, मनाचा कल असणे, किंवा या ठिकाणी रायटर्स आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की मी डिस्पोज करतो, मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की कंडक्टरपेक्षाही जास्त काम करणारी लोकं ह्या जगामध्ये काय आहे, अवेलेबल आहेत. नेक्स्ट लाईन, हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमेन हू रिगार्ड्स अ पॅसेंजर ॲज हिज नॅचरल एनिमीज. आणि तुम्ही ह्या ठिकाणी बघाल अनप्लेझंट स्पेसिमेन, म्हणजे या ठिकाणी एखादी दुःखद असे मुने तुम्हाला भेटतील किंवा असे कंडक्टर या ठिकाणी तुम्हाला भेटतील की जे जन्मजात प्रवाशांना काय म्हणतात, शत्रू मानतात, नॅचरल एनिमीज, नैसर्गिक शत्रू मानतात. ॲज क्रिएचर्स हूज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. आणि त्यांना असं वाटतं की जे चढलेले जे क्रिएचर्स आहेत, म्हणजे जे माणसं आहेत किंवा जे जीव आहेत, ते फक्त त्यांना फसवण्यासाठी बसवल्या झालेले आहेत, चढलेले आहेत. त्याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी ते सांगतात की अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड वॉइस अँड अन ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि ते असा या ठिकाणी प्रयत्न करतात की बसमध्ये जे चढलेले प्रवासी आहेत त्यांच्यावर थोडासा मोठा आवाज करतात. आता ज्यावेळेस आपण बसमध्ये चढतो आपल्याला माहिती बस कंडक्टर आपल्याला ओरडत असतो, त्या आक्रमकपणामधून किंवा त्या चिडचिडेपणामधून तो दाखवून, तो चिडचिडेपणा दाखवून तो बसमध्ये चढलेले जे काही पॅसेंजर आहेत त्यांना नियंत्रण ठेवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. आता या ठिकाणी आपण साधा अर्थ समजून घेऊया की चीफ पर्पजचा अर्थ या ठिकाणी काय होतो, मुख्य हेतू, आणि चीट म्हणजे काय ठिकाणी फसवणं, आणि ॲग्रेसिव्ह मॅनर म्हणजे ॲग्रेसिव्ह मॅनर किंवा तो रागाने किंवा थोडंसं मोठ्या आवाजामध्ये काय करतो, त्यांना ओरडण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट लाईन, बट दिस टाईप इज अ रेअरर दॅन इट यूज टू बी. पण अशा प्रकारचे कंडक्टर हे फार दुर्मिळ आढळतात, म्हणजे फार कमी आढळतात. आय फॅन्सी द पब्लिक ओज मस्ट टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. आणि ह्या ठिकाणी ते बोलतात, आता ह्या ठिकाणी ॲक्च्युली ही घटना कुठली आहे, लंडनमधली आहे, मग ते लंडनचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की रायटर्स, म्हणजे त्यांना असं वाटतं, रायटरला वाटतं की जनतेने आता रेल्वेचे काय मानले पाहिजेत, आभार मानले पाहिजेत. ओज, ओज म्हणजे एखाद्याचं आभार किंवा त्यांची रिस्पेक्ट करणं. अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस, आणि जे काय करतात की बसची कंपनी चालवतात, म्हणजे ते बस सेवा देतात, या ठिकाणी अर्थ असा आपण घेऊ शकतो. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व. आणि त्या ठिकाणी काय आहे की ही जी बस कंपनी सेवा देते ती आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये गुड मॅनर्स, त्यांना चांगलं वागण्यासाठी आग्रही दर्जे, त्यांचे जे काही कंडक्टर्स आहेत किंवा त्यांचे जे काही सर्वंट्स काम कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा सांगतात त्या टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व, की त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांशी काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. इन डुईंग धिस इज नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लेझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. आणि असं केल्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक गोष्टी आनंददायी वाटतात, म्हणजे त्या ठिकाणी ते प्लेझंटली प्रवास करतात, म्हणजे प्रवासीसुद्धा पब्लिकली चांगल्या प्रकारे आनंदाने प्रवास करतात. पण त्याचबरोबर ती कंपनी अत्यंत महत्त्वाची आहे की जी काय करते, जस्ट इट्स परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल प्रॅक्टिस, की ती चांगलं वागण्याबरोबरच त्या लोकांना काय करते, सामाजिक सेवाही देण्याचा प्रयत्न करते. थँक्यू.